शंकराचा मित्र ऋषभ राजा अर्थात बैलजोडी यांच्या ऋणातून उत्तरायी होण्यासाठी आणि बळीराजाला प्रोत्साहन मिळावं यासाठी आमचे लाडके खासदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, आमदार डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेब आणि आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशभाऊ मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षापासून लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सुंदर बैलजोडी स्पर्धा आणि सुंदर सजावटीची बैलजोडीची स्पर्धा अर्थात सुंदर बैलजोडी स्पर्धा म्हणजे अंगात शिंगात आणि रंगात सारखी असलेली बैलजोडी आणि चांगल्या प्रकारची सजावट केलेली बैलजोडी यासाठी आम्ही बाजार समितीच्या वतीनं स्पर्धा आयोजित करत असतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळा आपण ज्याला शिळ्या पोळा म्हणतो या शिळ्या पोळ्याच्या मुहूर्त औचित्य साधून सुंदर बैलजोडी स्पर्धेसाठी 11,100 रुपये द्वितीय बक्षीस हे 9,100 रुपये आणि तृतीय बक्षीस हे 7,100 रुपये अशा प्रकारचं प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आणि त्यासोबत प्रमाणपत्र आम्ही त्या शेतकऱ्याला अर्थात बळीराजाला देत असतो आणि सुंदर सजावटीची बैलजोडी जी असते तिला प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 6,100 रुपये द्वितीय बक्षीस हे 4,100 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे 2,100 रुपये आणि प्रमाणपत्राचं वितरण करत असतो. यामध्ये सुंदर बैलजोडीची आणि सुंदर सजावटीच्या बैलजोडीचं जे परीक्षक म्हणून काम पाहतात आणि ज्यांच्या माध्यमातून त्यांचा नंबर काढला जातो यासाठी लोणारचे तहसीलदार, ठाणेदार, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि ग्रामीण आणि शहरी पशुधन विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली परीक्षण करून ते याचा नंबर काढतात आणि त्यांना आम्ही या प्रकारे बक्षीस आणि प्रमाणपत्राचं वाटप करत असतो. या वर्षीसुद्धा येत्या 31 तारखेला अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारला ही स्पर्धा बाजार समितीमध्ये आयोजित केलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांना मी बाजार समितीच्या वतीनं नम्र अशी विनंती करतो की त्यांनी आपली सुंदर बैलजोडी आणि सुंदर सजावट केलेली बैलजोडी घेऊन बाजार समितीमध्ये 1 वाजेपर्यंत यावं अशी मी सर्व शेतकरी बांधवांना माझ्या बळीराजाला नम्र अशी विनंती करतो.